वेलकम मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे कृषी औजारे व यंत्र याबद्दल बघणार आहोत म्हणजेच मित्रांनो आपण जर बघितलं तर आय बी पी एस पॅटर्नने जो काही सिलेबस दिलेला आहे ग्रामसेवक भरतीसाठी त्या सिलेबसनुसार आपण लेक्चर घेत आहोत तर मित्रांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार त्यांनी सिलेबसमध्ये कृषी औजारे व यंत्र हा जो टॉपिक दिला आहे त्याचबरोबर त्यांनी जलसंधारणाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत म्हणजे आधुनिक पद्धती तसं बघितलं तर जलसंधारणाच्या आधुनिक पद्धती आपण आधीच कवर केलेल्या आहेत तो भाग आपण मृदा व जलसंधारण पार्ट टूमध्ये घेतलेला आहे तसंच योजनांचे जे व्हिडिओ मी घेत व्हिडिओ लेक्चर घेतले होते त्यामध्ये पार्ट टूमध्ये सुद्धा मित्रांनो योजना भाग दोनमध्ये जलसंधारणाच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याशी संबंधित वेगवेगळे आयोग आणि महत्त्वाचे धरणे वगैरे सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहेत म्हणून योजना भाग दोन तुम्ही नक्की बघाल तो जलसंधारणाशी संबंधित आहे आणि तसंच मृदा व जलसंधारणामध्ये आपण काहीतर जलसंधारणाच्या वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा घेतलेल्या आहेत मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आय बी पी एस पॅटर्ननुसार जो अभ्यास आहे तोच अभ्यास आपण घेत आहे परंतु याची काही शाश्वती नाही की आय बी पी एस पॅटर्ननुसार प्रश्न जे आहेत ते जसेच्या तसे पडतील म्हणून ते घुमून फिरून लॉजिकल किंवा फॅक्च्युअल कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकतात म्हणून आय बी पी एस पॅटर्न एकदम हार्ड लेवल येईल मीडियम लेवल येईल सोपी येईल असं कोणत्याच प्रकारे आपण तर्क किंवा प्रेडिक्शन करू शकत नाही म्हणजे मी असं का म्हटलं कारण कृषीसेवकच्या बाबतीत जो सिलेबस दिला होता त्या सिलेबसच्या आजूबाजूच्या गोष्टी पडल्या म्हणजे आउट ऑफ सिलेबस पण काही गोष्टी होत्या म्हणजे सांगता येत नाही म्हणून सांगते की एक विद्यार्थी म्हणून त्यांनी आपल्याला सिलेबस दिला आहे म्हणून विद्यार्थी म्हणून आपलं एक कर्तव्य आहे की आपण आप सिलेबस पूर्ण करू परंतु या व्यतिरिक्त जर प्रश्न आले तर यासाठी सुद्धा आपण तयार असलं पाहिजे कारण मित्रांनो सिलेबस वाईज जर प्रश्न पडले आणि तसेच जर प्रश्न आले तर आपल्याला पश्चाताप व्हायला नको की आपण सिलेबस कवर केला नाही आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे सिलेबस आउट ऑफ सिलेबस जर प्रश्न आले तर ते सगळ्यांनाच येणार आहेत म्हणून जास्त काळजी करण्याची गरज नाही तर मित्रांनो माझ्याकडे या टॉपिकशी संबंधित जे काही मटेरियल होतं आणि मला जे महत्त्वाचं वाटलं ते सगळं मी इथे टॉपिक हा इथे कवर केलेला आहे आणि तुमच्यासमोर हे प्रेझेंट करत आहे तर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि याआधी तुम्ही चॅनलला भेट दिली नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच यामध्ये बरेचसे से सेक्शन आहेत त्या सेक्शनचा फायदा घ्या कम्युनिटी सेक्शनमध्ये तुम्हाला पोल प्रश्न सोडवायला मिळतील तिथे त्या प्रश्नांचा फायदा घ्या तसेच पर्टिक्युलर प्लेलिस्ट तुम्हाला मिळणार आहे आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो विविध स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड व्हिडिओ आपण अपलोडेट करत जाऊ जे काही अपडेटेड करंटच्या करंट रिलेटेड डेटासुद्धा समोर आपण अपलोडेट करणार आहोत म्हणून मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि चॅनलच्या नोटिफिकेशन सा चा नोटिफिकेशनसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील चला तर मित्रांनो आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण टॉपिकला सुरुवात करूया तर मित्रांनो या टॉपिकमध्ये आज आपण काय करणार आहोत एका मी डाव्या बाजूला अवजारे लिहिली आहे मध्यभागेला कृषी विद्यापीठ कोणत्या कृषी विद्यापीठाने ते अवजार विकसित केले आहे आणि उजव्या बाजूला त्याचे उपयोग काय याबद्दल सांगितलेलं आहे तर हे तीन सेक्शन आपण केलेले आहेत आता सुरुवातीला पहिला अवजार आपण पाहू त्यामध्ये वैभव विळा आहे आणि हा पी वाय क्यूमध्ये विचारलेला आहे म्हणजे ग्रामसेवकच्या तर आपण बघतो आणि कृषीसेवकच्या सुद्धा पी वाय क्यूमध्ये हा प्रश्न पडलेला आहे तर वैभव विळा हे वैभव विळा हे जे अवजार आहे ते कोणत्या विद्यापीठाने विकसित केलं आहे तर कोकण कृषी विद्यापीठ आहे आता मित्रांनो तुम्हाला मी कृषी विद्यापीठांच्या बाबतीतसुद्धा माहिती सांगितलेली आहे तर तुमच्यासाठी प्रश्न राहील कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे आणि कोकण कृषी विद्यापीठाचं पूर्ण नाव तुम्हाला सांगायचं आहे तर आपण इथे वैभव विड्याबद्दल बघत होतो आणि वैभव वड्याचा विड्याचा उपयोग आहे तो, तो कशासाठी होतो तर जमिनीलगत भात कापणी करण्यासाठी होतो त्यामुळे खोडकिडींच्या आड्यांचा नाशसुद्धा करता येतो म्हणून महत्त्वाचा आहे आणि यावर पी क्यू प्रश्न पडलेला आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे समोरचा अवजार पाहू आता समोरचा अवजार आहे रोटा आणि रोटाविटरचा उपयोग काय होतो कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे राहुरीचं त्यांनी हे ज अवजार विकसित केला आहे आणि याचा उपयोग कशासाठी होतो तर जमीन भूसभूषित करण्यासाठी होतो समोर आपल्याला पाहायचं मित्रांनो पंकज चिखलनी अवजार आहे आणि हे कोणत्या विद्यापीठानं कोणत्या विद्यापीठानं डेव्हलप केलं आहे तो कोकण कृषी विद्यापीठ आहे त्यांनी डेव्हलप केलं आहे आणि याचा उपयोग काय तर बैलांच्या सहाय्याने ओढता येते हे आणि जलद आणि उत्तम प्रतीची चिखलनी यामुळे करता येते म्हणून महत्त्वाचा अवजार आहे आणि समोरचा अवजार पाहू मित्रांनो तर स्वस्तिक अवजार आहे आता याचा उपयोग काय आणि कोणत्या विद्यापीठानं तयार केलं तर स्वस्तिक हे जे अवजार आहे ते कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी तयार केलेलं आहे आणि याचा उपयोग काय ते भुईमुंगाला भर देण्यासाठी या अवजाराची निर्मिती करण्यात आलेली आहे महत्त्वाचा अवजार आहे म्हणून लक्षात ठेवा समोर आपण बघतो नूतन झेला म्हणजे हा खूप वेळा विचारतात नूतन झेला कशासाठी आणि कोणी विकसित केला आहे तो कोकण कृषी विद्यापीठात दापोलीचं त्यांनी नूतन झेला विकसित केला आहे आणि देठा सहित आंबे काढण्यासाठी या नूतन झेलाची काय झाली आहे निर्मिती झाली आहे प्रश्न पडू शकतो तर लक्षात ठेवा सहित आंबे काढण्यासाठी नूतन झेला याची निर्मिती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो समोरचा अवजार आहे अमर बाणगुड काढणी आणि कोकण कृषी विद्यापीठ दापुली आहे त्यांनी हे अवजार तयार केलं आहे मग याचा उपयोग काय तर आंब्याच्या कलमावरील बाणगुड काढण्यासाठी याचा उपयोग करतात तर मित्रांनो समोरचा महत्वाचा अवजार आहे अतुल झेला यावर प्रश्न पडतो जसा नूतन झेलाय अतुल झेलाय यावर प्रश्न पडलेले आहेत तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या नूतन कशासाठी तर देठाव सहित आंबे काढण्यासाठी आणि अतुल झेला कशासाठी तर चिक्कूसाठी आहे म्हणून हा जो अतुल जल आहे तो कोणी तयार केला तर कोकण कृषी विद्या विद्यापीठ आहे दापोलीचा त्यांनी तो तयार केला आणि झाडावरील चिकू कोकम आणि तत्सम फळे काढण्यासाठी या अतुल जलाचा उपयोग आपण करत असतो म्हणून महत्वाची गोष्ट लक्षा आहे लक्षात ठेवा तसंच मित्रांनो विपुल रस काढणी आहे आणि या रस काढणीचा उपयोग काय तर, तर मित्रांनो काजूच्या बोंडापासून रस काढण्यासाठी या यंत्राचा वा म्हणजे यंत्र बनवण्यात आलेलं आहे आणि कोण बनवलं हे तर कोकण कृषी विद्यापीठ आहे दापोलीचं त्यांनी हे यंत्र बनव बनवलं आहे समोरचं यंत्र किंवा अवजार तुम्ही म्हणू शकता लावणी चौकट आहे आणि कोकण कृषी विद्यापीठ आहे दापोली त्यांनी ते तयार केलेलं आहे आणि ओडीत भात लावणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो आणि त्याच्यासमोर आपण बघतो मित्रांनो कोकण समतल मापक आहे आणि हे, हे जे यंत्र आहे किंवा अवजार आहे ते कोणी तयार केलं तर कोकण कृषी विद्यापीठ आहे दापोलीचं त्यांनीच ते केलेलं आहे म्हणजे आपण बघितलं याचा दोन ठिकाणी उपयोग करता येतो एक तर समपातळीवरील जे काही ढाडीच्या रेषा निश्चित करता येतात तसंच आपण बघतो मृदा आणि जलसंधारणाशी संबंधित जे काही कामं हो असतात ते पार पाडण्यासाठी सुद्धा या यंत्राचा किंवा अवजाराचा उपयोग होतो तसंच मित्रांनो आपण बघतो गवत कापणी यंत्र आहे आणि कोकण कृषी विद्यापीठाने हे यंत्र विकसित केलं आहे तर कशासाठी तर डोंगर डोंगर उतारावरील गवत कापण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो कसा आहे मित्रांनो हा जो आहे हा डेटा एक फॅक्च्युअल डेटा आहे आणि हा जसा तसा लक्षात ठेवायचा यामध्ये काही कोणत्या प्रकारचं लॉजिक वगैरे असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या ट्रिकनुसार ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता किंवा तुमच्या काही वेगळ्या मेथड असेल त्या मेथडने तुम्ही लक्षात ठेवा समोर आपण बघतो मित्रांनो ज्योती बहुविध टोकन यंत्र आहे महात्मा खुले, फुले फुले कृषी विद्यापीठ आहे रावरीचं त्यांनी हे विकसित केलं आहे त्यामध्ये काय उपयोग आहे नेमका याचा तृणधान्य व कडधान्य आहे यांचे टोकन करणे तसेच त्याबरोबर त्यांना खते देणे या हे दोन्ही कामं यामध्ये पार पाडली जातात कोणतं यंत्र आहे ज्योती बहुविध टोकन यंत्र बहुविध सांगितलं म्हणून वेगवेगळे कामं करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठांनी डेव्हलप केलेलं आहे आणि कशासाठी म्हटलं मी तुम्हाला तृणधान्य कडधान्य यांचे टोकन करण्यासाठी आणि खते देण्यासाठी याचा उपयोग होतो समोर बघितलं मित्रांनो दोन चाड्याची पावर असं एक यंत्र आहे आणि याचा उपयोग काय होतो तर खते आणि बियाणे एका वेळी पेरता येतात असं यंत्र जे आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी डेव्हलप केलेलं आहे तसंच मित्रांनो भुईमुंग शेंगा काढणी यंत्र आहे ते सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच आहे त्यांनी सुद्धा हे डेव्हलप केलेलं आहे आणि कशासाठी म्हणजे भुईमुंग शेंगा काढणी यंत्र म्हणजे शेंगा उपटण्यासाठी तसंच आप म्हणजे उपट्या किंवा पसऱ्या भुईमुंगाच्या शेंगा काढण्यासाठी याचा उपयोग होतो तर मित्रांनो समोरचं महत्वाचं यंत्र आहे स्वयंचलित भात व गहू काढणी यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे त्यांनी हे विकसित केलं आहे पीक कापून सरळ रेषेत यंत्राच्या उजव्या बाजूला अंथरले जाते आणि त्याच्यानंतर गहू गव्हाची काढणी केली जाते तर मित्रांनो समोरचं यंत्र आपण बघितलं तर ट्रॅक्टर चलित बहुविध यंत्र आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे त्यांनी स्टे डेव्हलप केलेलं आहे प्रतिदिन तीन ते साडेतीन हेक्टर क्षेत्रात तृणधान्य टोकन यंत्र कडधान्य किंवा तेलबियांचे टोकन करणे त्यांना खते देणे हे सगळे एकत्रित कामं कोण करू शकता तर ट्रॅक्टर चलित बहुवी बहुविध यंत्र आहे आणि ते विकसित करण्याचं काम कोणी केलं आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे त्यांनी ते विकसित केलं आहे अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे यंत्र आहेत मित्रांनो ते आपण बघितले मी तुम्हाला सांगितलं आय बी पी एस पॅटर्न आहे म्हणून हाच सिलेबस पडेल आणि हेच लेक्चर येतील किंवा याच टॉपिकवर प्रश्न येतील अशी मी तुम्हाला शाश्वती देत नाही तर मित्रांनो इथे नेमकं मी काय केलं आहे ते एक सोर्स बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मा माझ्याकडे जे मटेरियल उपलब्ध होतं ते सगळ्यांसाठी मी ओपन केलं आहे म्हणजे प्रेझेंट केलं आहे आणि सगळ्या याचा फायदा घेऊ शकतात तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी अपडेट्ससाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ लिंक शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा त्यांनासुद्धा या गोष्टींचा फायदा होईल तर मित्रांनो भेटूया समोरील लेक्चरमध्ये समोरील भागात तोपर्यंत तुम्ही हे लेक्चर ऐकलं म्हणून तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो थँक्यू